समाजातील वर्णभेद, लिंगभेद, वर्गभेद आणि जातीभेद नष्ट करून समतेच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना केली. हा धर्म विज्ञान निष्ठ आहे, तर माणुसकीच्या तत्वांचं पालन लिंगायत समाज करत असल्याचं प्रतिपादन सुभाष महाजन यांनी केलं. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं चित्रदुर्ग मठात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं दरवर्षी अक्षय तृतीया दिवशी शिवबसव जयंती उत्साहात साजरी केली जाते. यंदाही दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात शिवबसव जयंतीनिमित्त व्याख्यान झालं. लिंगायत समाजातील ज्येष्ठ व्याख्याते सुभाष महाजन यांनी महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा आधार घेत महात्मा बसवेश्वरांची महती स्पष्ट केली. धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय असेल तर कोणताही समाज प्रगती करू शकतो. लिंगायत धर्म हा विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेला धर्म आहे. या धर्मात कर्मकांड, अंधश्रद्धा, जुनाट रूढी परंपरांना स्थान नाही. वर्णव्यवस्था, जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रीदासत्व, देवदासी प्रथांना बसवेश्वरांनी धर्मात स्थान दिलं नाही. बळीप्रथा, पशुहत्या, हिंसा, नवस, व्रतवैकल्य, होमहवन, बुवाबाजी, भोंदूगिरी याला बसव अण्णांनी विरोध केला होता. स्वर्ग नरक या संकल्पना देखील त्यांनी नाकारल्या होत्या. जीव आणि शिव एक होण्याच्या स्थितीला लिंगायत लोक शिवैक्य म्हणतात. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात सर्व धर्मियांची आणि महिलांना सन्मान देणारी संसद निर्माण केली होती, असं सुभाष महाजन यांनी सांगितलं. या व्याख्यानाला चांगली गर्दी झाली होती.